मंडळी सांगोला मतदारसंघ म्हटलं की स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचं नाव न घेणं चुकीचं ठरेल कारण या मतदारसंघातून सलग अकरा वेळा निवडून देण्याचा विश्वविक्रम त्यांनी केलेला आहे तब्बल चोपन्न वर्ष या मतदारसंघावर आबाणी आपलं एक हाती वर्चस्व राखून ठेवलं सांगोल्यातल्या लोकांनी सुद्धा त्यांच्या मतदारसंघात हा एक पक्ष आणि एकच एक माणूस कायम ठेवला त्यामुळेच दोन हजार एकोणीस पर्यंत काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष सोडून इतर कोणालाही या मतदारसंघात शिरकाव करता आलेला नाहीये एकोणीसशे पंच्याण्णवला मात्र शहाजी बापू पाटलांनी गणपतराव देशमुखांना इथून एकदा नमवलं होतं पण त्यानंतर डायरेक्ट दोन हजार एकोणीस आबांनी वयोमानानुसार निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आणि तिथं त्यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांना उभं केलं पण अवघ्या सातशे अडुसष्ट मतांनी शहाजीबापू पाटलांनी त्यांचा तिथे पराभव केला पण आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी या मतदारसंघात काय चित्र असेल याची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे दुसऱ्या बाजूला गणपतराव देशमुखांचे दुसरे नातू बाबासाहेब देशमुख यांनी मतदारसंघात त्यांची मोड बांधायला सुरुवात केली त्यामुळे आता सांगोल्यात शहाजी बाप्पू आपलं वर्चस्व कायम ठेवणार की शेकापचे बाबासाहेब देशमुख बाजी मारणार हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी लोकसभेच्या दृष्टीनं सांगोला हा मतदारसंघ माडा या लोकसभा मतदारसंघात मोडतो या मतदारसंघात मराठा आणि धनगर या दोन समाजाची वोट बँक जास्त आहे त्यातल्या धनगर समाजाची मतं या मतदारसंघात निर्णायक ठरतात आता खरंतर गेले कित्येक वर्ष झालं हा मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाचा गड राहिलेला आहे शेकापचे स्वर्गीय गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब या मतदारसंघातून अकरा टर्म झालं आमदार राहिले तर त्यांच्यामुळेच एक पक्ष एक झेंडा आणि एक आमदार अशी ओळख सांगोल्याला मिळाली त्यांना सांगोल्याचे परमनंट आमदार म्हणून सुद्धा ओळखलं जायचं गणपतराव देशमुखांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत सांगोल्याचा पाणी प्रश्न उचलून धरला होता एकोणीसशे बासष्ट पासून सलग गणपतराव देशमुखच या मतदारसंघातून निवडून येत होते पण एकोणीशे बहात्तर आणि एकोणीशे पंच्याण्णवचा अपवाद वगळता त्यांनी सांगोला मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्व केलेलं आहे एकोणीशे बहात्तर साली काकासाहेब साळुंके पाटील यांनी तर एकोणीसशे पंच्याण्णव साली काँग्रेसचे शहाजी बापू पाटील यांनी त्यांचा पराभव केला हे दोन पराभव वगळता त्यांनी सांगोल्यातून सतत विजय मिळवलाय पण आपली बहुतांश कारकीर्द गणपतरावांनी विरोधी बाकावरच काढली मात्र एकोणीसशे अष्ट्याहत्तर आणि एकोणीसशे नव्याण्णव सालची सरकार त्याला अपवाद राहिली कारण एकोणीशे अष्ट्याहत्तर साली गणपतराव देशमुख हे शरद पवारांच्या पुलोद सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते राजशिष्टाचार वन खानकाम आणि मराठी भाषा ही खाती गणपतरावांकडे होती तर एकोणीसशे नव्याण्णव साली शेतकरी कामगार पक्षानं काँग्रेस सरकारला पाठिंबा दिला होता महाराष्ट्राच्या विधिमंडळात पंचावन्न वर्षाची प्रदीर्घ कारकिर्द पूर्ण केल्याबद्दल महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात त्यांचा दोन हजार सतरा साली सन्मानही झाला होता पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला गणपतराव देशमुखांनी वयोमानानं निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी आपले नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांना मैदानात उतरवलं आधी भाऊसाहेब रुपनवर इथून शेकापचे उमेदवार ठरले होते पण नंतर अनिकेत देशमुख यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालं होतं पण नी, दोन हजार एकोणीसला अवघ्या सातशे अडुसष्ट मतांनी शिवसेनेच्या शहाजी बापू पाटलांनी त्यांचा पराभव केला तर त्याआधी चार वेळा गणपतराव देशमुखांनी शहाजीबापू पाटलांचा पराभव केला होता एकदा तर शहाजी बापू पाटलांनी जसं गणपतरावांना जिंकण्याची सवय झाली आहे तसं मला हरण्याची सवय झाली आहे असं मान्य केलं होतं पण मंडळी जशा दोन हजार एकोणीसच्या निवडणुका पार पडल्या तसं अनिकेत देशमुख हे आपल्या मतदारसंघापासून दूर झाले मग अनिकेत देशमुख मतदारसंघात नसताना गणपतराव देशमुख यांचे दुसरे नातू बाबासाहेब देशमुख यांनी मतदारसंघात आपला संपर्क वाढवायला आणि सातत्यानं मतदारसंघातील लोकांच्या अडीअडचणी समजून घ्यायला सुरुवात केली नुकतंच त्यांच्या नेतृत्वात गावच्या ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्याधिकाऱ्यांना आमदार त्यांच्या मतदारसंघाच्या विकासात हस्तक्षेप करत असं निवेदन दिलंय आता ते प्रकरण मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे सोपवलंय बाकी बाबासाहेब देशमुख हे सुद्धा पेशाने डॉक्टर आहेत एक शांत संयमी युवा नेतृत्व म्हणून त्यांच्या आता मतदारसंघात ओळख आहे प्रत्येक दिवशी विविध गावच्या आलेल्या लोकांच्या भेटी घेत विशेषतः राजकारणात सक्रिय असलेल्या तरुणांना घेऊन त्याच गावागावात जाऊन शेकापच्या जुन्या नव्या नेत्यांशी सुसंवाद साधताना दिसत आहेत एकूणच काय तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत गणपतराव देशमुखांची गमावलेली लिगसी पुन्हा काबीज करण्याचा बाबासाहेब देशमुख यांचा प्रयत्न आहे त्यामुळे येत्या निवडणुकीत सांगोल्यात शेकापचा चेहरा हे बाबासाहेब देशमुखच असतील असंच सगळीकडे बोललं जात आहे आता इथले सध्याचे आमदार आहेत शहाजीबापू पाटील मगाशी सांगितल्याप्रमाणे एकोणीशे पंच्याण्णव साली गणपतराव देशमुख यांचा पराभव करत शहाजी बापूंनी विधानसभेत प्रवेश केला होता फक्त एकशे ब्याण्णव मतांनी तेव्हाही निवडून आले होते पण एकोणीशे पंच्याण्णव सालचा सा एक विजय सोडला तर शहाजीबापू बापू पाटील यांना सलग पराभवाला सामोरं जावं लागले एकोणीसशे पंच्याण्णव नंतर एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ असे सलग पराभव त्यांनी स्वीकारले तर बघा विधानसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळं त्यांनी एकोणीसशे नव्याण्णवची विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली पण त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत दोन हजार चारची विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवली पण परत तेव्हाही त्यांचा पराभव झाला अखेर दोन हजार चौदाच्या विधानसभेपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला पण तरीही त्यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला राज्यात शिवसेना भाजप युतीची सत्ता आल्यानंतर शहाजी पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळकीमुळे भाजपात प्रवेश करणार अशा चर्चा चार रंगत असतानाच युतीच्या वाटपात ही जागा शिवसेनेला सुटल्यामुळे दोन हजार एकोणीस विधानसभा ते शिवसेनेच्या चिन्हावर लढले आणि ते तिथून अखेर निवडून आले पण एकोणीसशे नव्वद पासून आजपर्यंत तब्बल सात निवडणुका लढून शहाजी पाटील यांना फक्त दोनदाच विजय मिळवत आला आणि त्यांचे दोन्ही विजय हे सुद्धा अगदी निसटते आहेत म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये फक्त एकशे ब्याण्णव एक एक तर दोन हजार एकोणीसमध्ये फक्त सातशे अडुसष्ट मतांनी त्यांना विजय मिळवता आला आहे त्यांच्या बोलण्याच्या शैलीमुळे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तरुण वर्गाचा तिथं मोठा प्रतिसाद मिळाला होता असं अनेकांचं म्हणणं आहे पण त्यानंतर शिंदे गटानं ठाकरेंपासून दूर जात जे बंड केलं त्यात शहाजी सुद्धा होते त्यावेळी त्यांचं काय झाडी काय डोंगरवालं कॉल रेकॉर्डिंग अख्ख्या महाराष्ट्रात फेमस झालं शहाजी बाप्पची राज्यभर क्रेज झाली पण त्यांना त्यांच्या मतदारसंघात गद्दार म्हणून रोज सहन करावा लागला पण एकूणच काय तर आता बाबासाहेब देशमुख विरुद्ध शहाजी बाप्पू पाटील अशीच मुख्य लढत आपल्याला सांगोल्यात उद्या बघायला मिळणार आहे पण तसं बघायला गेलं तर एक बुद्धिमान शांत आणि समाजात एकजीव होणारं नेतृत्व म्हणून बाबासाहेब देशमुख यांची ओळख निर्माण झाली त्यामुळे गणपतराव देशमुखांच्या पारंपरिक मतदारांचा त्यांना पाठिंबा असणारे आणि संपूर्ण मतदारसंघात त्यांनी आपली स्वतःची मोड बांधण्यासाठी चांगली कंबरी कसलेली आहे दुसऱ्या बाजूला शहाजी बाप्पू हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत त्यामुळे मतदारसंघात त्यांनी भरघोस निधी आणून भरपूर विकास कामं केलेली आहेत असा त्यांनी स्वतः दावा आहे आता इतर पक्षांचा विचार केला तर या मतदारसंघात अजितदादा गटाचे दीपक साळुंके हे सुद्धा इथून इच्छुक उमेदवार आहेत खर तर दोन हजार एकोणीसलाच दीपक साळुंके उभे राहणार होते पण नंतर त्यांच्या उमेदवारीचा विषय मागे पडला ते भाजपमध्ये जातील अशीही मागे चर्चा होती आता भाजपकडून राजश्रीताई नांगणे पाटील याही इथं उभं राहणार असल्याच्या चर्चा होत्या पण आता ऐनवेळी जर शहाजी बाप्पूनच अजून एक टर्न घेत भाजपमध्ये उडी घेतली तर मग तेच कदाचित सांगोल्यातून भाजपचा मुख्य चेहरा होतील तसंही मला शिवसेनेपेक्षा सांगोल्यातून भाजपची मतं जास्त पडली आहेत असं ते उघडपणे म्हणाले होते असो पण शिंदे गटातून तिकीट मिळालं तर बापूंना शिंदे ताकत गट आणि भाजप इथून ताकद पुरवेल खरा पण त्यांच्यावर चिडलेला ठाकरे गट तसेच शेकाप मात्र बापूंच्या विरुद्ध तडपेने काम करेल अशा शरद पवार आणि ठाकरे गट इथून बाबासाहेब देशमुख यांनाच फ्री स्पेस देऊ शकतो पण या दरम्यान अजितदादा काय भूमिका घेतील हे महत्वाचं ठरेल सगळ्यात आधी तर ते इथून त्यांचे उमेदवार दीपक साळुंके असावेत म्हणून पत्ते सरकवतील सेम वे भाजपही त्यांचा उमेदवार पुढे करेल पण शहाजी बापू यांचा प्रमुख प्रतिस्पर्धी असा चेहरा बघून भाजप इथून कदाचित शहाजी बापूंना सोबत घ्यायचा नक्कीच विचार करेल पण प्रश्न उरतो तो म्हणजे जर शहाजी बापू हेच महायुतीचे उमेदवार झाले तर मग अजितदादा शहाजी बापूंना सपोर्ट करणार की मग पडद्यामागून सूत्र पिरवणार कारण शहाजी बाप्पूंनी मागे अजितदादांवर कशी सडकून टीका केली होती हे सगळ्यांनीच पाहिलं असेल आता त्यावेळी कदाचित दीपक साळुंके यांना बंडखोरी करायला लावून सांगोल्यातून आतल्या मार्गे आपला उमेदवार विजयाचाही प्रयत्न अजितदादा करू शकतील पण अशामुळे इथं कदाचित शहाजी बाप्पूंचा किंवा मग बाबासाहेब देशमुख यांचाही तोटा होऊन निवडणूक अधिक रंगतदार होईल आणि दीपक साळुंके पाटील हेही रेसमध्ये येऊ शकतील पण एकूणच आता शहाजी बापूंना सांगोला पुन्हा काबीज करणं वाटतं तेवढं सोपं राहिलेलं नाहीये पण बाबासाहेब यांनाही आता इथून सावध पावलं टाकावी लागतील असं सध्या तरी दिसतंय बाकी पुढं काय घडतंय ते हळूहळू बाहेर येईलच आपण त्यावर नक्कीच लक्ष ठेवून राहू फक्त या विषयावर तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते मला कमेंट करून नक्की सांगा शिवाय सांगोल्या ताकद कोणाची जास्त आहे सांगोल्याचा पुढचा आमदार नक्की कोण होईल शहाजी बापू पाटील की बाबासाहेब देशमुख तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद